कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलाय. मात्र काही अतिउत्साही नागरिक या काळात सुद्धा बिनकामचं घराबाहेर पडताय, तर काही प्रशासनाचे नियम मोडण्याचं धाडस करतायत. अशांना वटणीवर आणायचं काम आता पोलीस करत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिलाय. 31 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, मात्र या शेवटच्या टप्प्यात नागरिकांच्या अतिउत्साहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस काहीसे आक्रमक झालेत. हळदीच्या कार्यक्रमात गावठी पिस्तूल घेऊन नाचणारा तरुण जेरबंद झाला असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. तरुणाकडून 10,000 रुपये किमतीची गावठी कट्टा व 1,500 रुपये किमतीचे 3 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुसऱ्या लाटेत गेल्या 3 ते 3.5 महिन्यात प्रथमच गुरुवारी आपत्कालीन कक्षात एकही रुग्ण दाखल नव्हता. यासह सी2 कक्षातही 30 बेड रिक्त होते. कमी रुग्ण येत असल्याने दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव शहरातील समतानगर परिसराजवळ असलेल्या मंदिराशेजारी असलेल्या विद्युत डीपीला शेकडो विद्युत तारांनी वेढले असून पत्र्याच्या डीपीला मंदिराचे कंपाऊंडवर तारे लोंबताना दिसत आहे. जर एखादी तार कट असल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. विद्युत वितरणाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोना अपडेट्स. 21 मे रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 410 कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसेच जळगाव शहरात 30 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. तर आज कोरोनातून 756 रुग्ण बरे झाले आहेत.